दिव्यांगाची दिव्य शक्ती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचं बियाणं ह्या विषयावर माहिती सांगणार आहे मी तुम्हाला। आज आपण नैसर्गिक शेतीमधला जो घरगुती बियाणं आहे ते बी विषमुक्त बियाणं, विदाउट केमिकलचं बियाणं, नैसर्गिक शेतीमधलं हे बियाणं आहे। तर अशा पद्धतीने आपण हा गोंडा चोळायचं काम करीत आहोत। तर हे बी आपण तुम्हाला मी दाखवित आहे, बघा प्युअर गावरान आणि नैसर्गिक बियाणं। दिसायला हा थोडासा लाल कलरचा कांदा आहे, एकदम कमी पाण्यामध्ये येणारं बियाणं आहे आणि सडन क्रिया ह्याची फार कमी, जवळपास 95% ह्याची जी चाळीमध्ये टिकवण क्षमता आहे ती 95% आहे। 65% ते बी ज्याला कांद्याला ऊन लागलं तोच कांदा 5% नासतो, नाही तर अन्यथा नाही, आणि पाणी पण कमी लागतं ह्या कांद्याला। तर एकरी 10 टन असं ऍव्हरेज हे आपल्या शेतकऱ्यांनी काढलेलं, एकरी 10 टन ते 11 टन ह्याचं ऍव्हरेज काढलेलं आहे। तर अशा पद्धतीने हा विषमुक्त कांदा आणि त्याच्यापासून त्यांनी घरी तयार केलेले हे बियाणं आहे। तर ह्या बियाण्याची जर ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता। हे बियाणं तुम्हाला घरपोच भेटू शकतं, ज्या टायमिंगला कुरिअर सेवा किंवा एस टी पार्सल सेवा चालू होईल त्या टायमिंगला हे बियाणं भेटू शकतं। आणि जे कंपनीचे रेट असतील त्याच्यापेक्षा आपल्याला कमी दरामध्ये हे बियाणं भेटेल आणि घरपोच भेटेल आणि विषमुक्त आहे आणि 100% नैसर्गिक शेती करण्यासाठी हे वरदान आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर आवडलं तर नक्की ऑर्डर करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकऱ्याचं नाव आहे ह्या विठ्ठल राठोड, राहणार पारगाव तालुका माजलगाव इथले शेतकरी। तर त्यांच्यावरली लिंबोणी जी बाग आहे 1 एकर ती लिंबोणीची बाग पूर्ण विषमुक्त आहे गेल्या 10 वर्षापासून, त्याच्यामध्ये त्यांनी हे बोट लावून बियाणं निर्मिती केलेली। धन्यवाद। रामकृष्ण हरी।